विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। आजचं जे लेक्चर तयार केलेलं आहे ते टॅक्स असिस्टंट, तलाठी व क्लर्क या तिन्ही एक्झामकरिता अत्यंत उपयुक्त असं लेक्चर आहे। याच्यामध्ये आपण इंग्रजी व्याकरण बघणार आहोत। इंग्रजी व्याकरण MCQ स्वरूपात आपण बघणार आहोत, तरी तुम्ही शॉर्टपर्यंत बघा। तरी जो काही तलाठीचा पेपर झाला होता चंद्रपूरचा, त्याच्यामधला हा जास्तीत जास्त त्याच्यामधले प्रश्न याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे या पार्टमध्ये। तरी तुम्ही शॉर्टपर्यंत बघा। जर नवीन यूजर असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या यूट्यूबच्या पेजवरती आपले जे काही लेक्चर्स रोज सुरू असतात ते तुम्हाला उपलब्ध होतील। तर आता लेक्चरकडे आपण वळूया। द फर्स्ट क्वेश्चन इज चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम। अँटोनिम म्हणजे होते अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड। अवर टीचर वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन। स्ट्रिक्टच्या अपोजिट वर्ड आपल्याला खाली दिलेले जे की वर्ड्स आहे त्याच्यामधून आपल्याला चूज करायचं आहे। अँटोनिम म्हणजे होतं विरुद्धार्थी। लेनिंट रिलॅक्स्ड, रिलॅक्स्ड म्हणजे आरामदायी होतं। काइंड म्हणजे भावनाप्रधान होतं। ह्युमरस मानवतावादी। ओके, त्याच्यामधलं जे योग्य आहे ते कुठलं आहे? लेनिंट। ओके, लेनिंट फ्लेक्झिबल, टॉलरंट, हे जे तिन्ही आहे दे आर द सिनोनिम्स फॉर द वर्ड विच वर्ड स्ट्रिक्ट। स्ट्रिक्ट मीन्स फ्लेक्झिबल, स्ट्रिक्टचे अपोजिट फ्लेक्झिबल, स्ट्रिक्टचे अपोजिट लिनेंट आणि स्ट्रिक्टचे अपोजिट टॉलरंट। ओके, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू जेंडर। जेंडरच्या जे की जेंडर आहे त्याच्या रेफरन्सनी आपल्याला ऑड मॅचिंग ओळखायची आहे। म्हणजे कॉकचं जे अपोजिट जेंडर आहे ते काय आहे? हेन आहे। कॉकचं अपोजिट जेंडर हेन आहे। डॉगचं बीच आहे। ओके, ऑक्स बुल आहे का? ऑक्स आणि बुल हे दीज आर द सिनोनिम्स टू इच अदर। काऊ हे ते जे आहे त्याला फिमिनाईन जेंडर आहे ऑक्सला। ओके, आणि हॉर्सचं जे आहे ते काय? मेयर आहे। हॉर्सचं मेयर, डॉगचं बीच, कॉकचं हेन आणि ऑक्सचं जे आहे ते काऊ आहे। म्हणजे याच्यातलं जे चुकीचं आहे ते कुठलं आहे? तिसरं आहे। हे सर्व लक्षात ठेवा, कुठलं पण विचारतात बऱ्याच पेपरमध्ये दिसत आहे जेंडर विचारलेलं आहे। त्याच्यानंतर सिलेक्ट द करेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ शेल्फ। शेल्फचं प्ल्युरल फॉर्म हे पण लक्षात ठेवा, हे पण बऱ्याचदा येतं। शेल्फचं प्ल्युरल फॉर्म जे असतं ते काय असतं? शेल्फ्स, SHELVES, शेल्स। फोर्थ नंबरचं हे करेक्ट आहे। शेल्स म्हणजे काय होतं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ शेल्फ? आपल्या घरामध्ये जो सज्ज असतो, ओके, एक तर वूडचा असतो किंवा रिजिड मटेरियलचा तो बनलेला असतो आणि त्याच्यावरती आपण काय करतो? ऑब्जेक्ट्स ठेवतो, म्हणजे आपलं जे काही सामान असतं वगैरे ते आपण त्याच्यावरती ठेवतो, तर शेल्फ म्हणजे सज्ज। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर, नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द केस ऑफ अंडरलाईन वर्ड। आपल्याला केस फाइंड आउट करायची आहे जी की अंडरलाईन वर्डची आहे। राम प्लेस क्रिकेट, त्याला जी केस आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। नॉमिनेटिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे की डेटिव्ह आहे? ओके, त्याच्यामध्ये जी केस आहे ती आहे नॉमिनेटिव्ह। नॉमिनेटिव्ह केसमध्ये काय असतं? नॉमिनेटिव्ह केस इज द केस यूज्ड फॉर अ नाउन ऑर प्रोनाउन विच इज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब। विच इज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब, सब्जेक्ट काय याच्यामधलं? राम प्लेज क्रिकेट, राम काय खेळतो? क्रिकेट। व्हॉट इज द सब्जेक्ट? सब्जेक्ट इज द क्रिकेट। अँड जो कर्ता आहे तो कोण आहे? राम। ओके, आणि प्लेज हे काय? क्रियापद। आणि कर्म काय? म्हणजे सब्जेक्ट जे आहे ते काय? क्रिकेट। ओके, हू प्लेज द क्रिकेट? तर नॉमिनेट कोण होईल? राम। रामच्याबद्दल तो आपल्याला एक वेगळी माहिती सांगत आहे की जो क्रिकेट खेळतो तो कोण आहे? राम आहे। म्हणजेच याच्यामधून आपल्याला काय दिसत आहे? नॉमिनेट। ओके, तो नॉमिनेट करत आहे की क्रिकेट खेळणारा कोण आहे? जे सब्जेक्ट आहे ते माहिती देत आहे आपल्याला कोणाबद्दल? नामाबद्दल। ओके, सब्जेक्ट म्हणजे कर्म, कर्म कायचं? क्रिकेट। त्याच्यानंतर चूज करेक्ट प्रोनाउन ऑफ कंप्लीट
टू कम्प्लीट द सेंटेन्स। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, आपल्याला करेक्ट सर्वनाम याच्यामधलं चूज करायचं आहे। ही सर्वनाम म्हणजे जे नामाबद्दल नामाच्या ऐवजी जे यूज करतात त्याला सर्वनाम म्हणतात, त्यालाच प्रोनाउन म्हणतात इंग्लिशमध्ये। काय म्हणतात? प्रोनाउन। ओके, इथं डॉट 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 इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम, ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम। जर वाचलं तरच कळतं आपल्याला, ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम, तो आपल्या संघामधला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, तो संघामधला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे। ही इज द बेस्ट प्लेयर। हीज इज द येईल का की इट इज द येईल का, हर इज द येईल का, हीज पण नाही येईल, इट पण नाही येईल, इट निर्जीवसाठी असतं, हर हे सुद्धा येणार नाही, हीज सुद्धा येणार नाही। ओके, तर याच्यामधलं जे योग्य आहे ते कुठलं आहे? ही इज द बेस्ट प्लेअर ऑफ द टीम। नेक्स्ट क्वेश्चन, गिव ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग। ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण। ॲडजेक्टिव्ह म्हणजे जे विशेष माहिती देतं आपल्याला नामाबद्दल त्याला काय म्हणतं? ॲडजेक्टिव्ह। तो मू हा जो आहे याचा आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहिजे। ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती। मूव हे काय आहे? एक स्थिती आहे। मूव मीन्स मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे ते आपल्याला दर्शवतं की जे की थिंक आहे ती काय होत आहे? मूव्हिंग होत आहे। ओके, दॅट इज नथिंग बट अ मूव। मूव हे काय? वर्ब आहे, क्रियापद आहे जे वाक्य पूर्ण करतं। यू हॅव टू मूव, वाक्य पूर्ण होत आहे मूवनी। ओके, याचं जर प्ल्युरल केलं अनेक वचन तर हे काय होते? याला यस लागून जातं। ओके, मूव्ज, दे मूव्ज, म्हणजे हे झालं प्ल्युरल अनेक वचनी। याचं जे ॲडजेक्टिव्ह होतं ते काय होतं? मूवेबल, याच्यामध्ये दिलं आहे दोन नंबरचं, दॅट इज अ करेक्टर। मूवेबल, मूवचं काय झालं ॲडजेक्टिव्ह? मूवेबल। आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? जर एखादी वस्तू आपण म्हटली द फॅन इज मूवेबल, ओके, कॅपेबल ऑफ बिईंग मूव, ही जी वस्तू आहे ते कॅपेबल आहे मूव्हिंगला, म्हणजे त्या वस्तूबद्दल ती विशेष माहिती आपल्याला देत आहे। कुठला वर्ड? मूवेबल। द फॅन इज कॅपेबल ऑफ मूव्हिंग, मूवेबल। ओके, दॅट्स वाय इट इज अ ॲडजेक्टिव्ह। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 57, चूज द कम्पॅरेटिव्ह फॉर्म ऑफ बॅड। कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह असे दोन फॉर्म असतात। कम्पॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कम्पेअर काय करतं? दोन थिंगला कम्पेअर करतं। कम्पॅरेटिव्ह जे असतं ते दोन थिंगला कम्पेअर करतं, आणि सुपरलेटिव्ह जे असतं ते दोनपेक्षा जास्त जर थिंग असेल, थिंग्स म्हणजे गोष्टी, ओके, वस्तू काही म्हणू शकतो आपण त्याला, तर त्यांना जेव्हा कम्पॅरिझन होतं तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री आपण यूज करतो। जसं की गुड, ही इज अ गुड बॉय, बेटर आणि बेस्ट, ही इज द बेस्ट, म्हणजे दोनपेक्षा जास्त जेव्हा कम्पेअर होतं तेव्हा बेस्ट। बेटर, ही इज बेटर दॅन ए बी सी, ओके, म्हणजे ए बी सीसोबत आपण कम्पेअर करत आहे तर हे बेटर, गुड, बेटर, बेस्ट, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह। तसंच बॅडचं आपल्याला कम्पॅरेटिव्ह फॉर्म विचारला तर तो कुठला आहे? वर्स। कुठला आहे? वर्स, ओके, नॉट द वर्स्ट। वर्स जो आहे तो कुठला आहे? सुपरलेटिव्ह आहे। सुपरलेटिव्ह डिग्री इज यूज फॉर मोर दॅन टू थिंग्स, बट ओनली फॉर द टू थिंग्स वी यूज अ कम्पॅरेटिव्ह डिग्री। तसंच लिटिल होतं लेस कम्पॅरेटिव्ह आणि लिस्ट होतं सुपरलेटिव्ह। लिटिल, लेस, लिस्ट। मच होतं मोर कम्पॅरेटिव्ह आणि मोस्ट हे होतं सुपरलेटिव्ह। फार, फर्दर आणि फर्देस्ट। फार, फर्दर आणि फर्देस्ट। एकदा परत सांगतो, गुड सं कम्पॅरेटिव्हली बेटर, बेटरचं नंतर होतं बेस्ट। कम्पॅरेटिव्ह हे दोन थिंगसाठी असतं आणि सुपरलेटिव्ह ही दोनपेक्षा जास्त थिंग जेव्हा आपल्याला कम्पेअर करायचे असतात त्यासाठी असतं। बॅड होतं वर्स, नंतर होतं वर्स्ट। लिटिलचं होतं लेस, लिस्ट। मच, मोर, मोस्ट। फार, फर्दर आणि फर्देस्ट। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑक्झिलरी वर्ब फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स। म्हणजे आपल्याला ऑक्झिलरी वर्ब चूज करायचं आहे, जे की वर्ब दिलेलं आहे खाली, त्याच्यातून आपल्याला एक प्रॉपर ऑक्झिलरी वर्ब आपल्याला चूज करायचं आहे। स्टुडंट्स डॉट डॉट फॉलो द स्कूल रेग्युलेशन। स्टुडंट्स मस्ट फॉलो द स्कूल रेग्युलेशन। माइट, पॉसिबिलिटीज, मे इन फ्युचर अँड मोस्टली इज ऑल्सो रॉंग। ओके, मस्ट जे असतं ते कशासाठी यूज होतं? जेव्हा काहीतरी नेसेसरी
असतं, नेसेसरी फॉर समथिंग टू हॅपन युजली बिकॉज ऑफ द सम रूल ऑर लॉ. तर डिपेंड करतं स्टेटमेंटमध्ये जे की आपण मस्ट यूज करत आहे, पण जनरली जे मस्ट असतं ते कशासाठी यूज करतात, फॉर द समथिंग दॅट इज अ व्हेरी नेसेसरी, जे आहे ते खूप नेसेसरी आहे, आणि बिकॉज ऑफ सम रूल ऑर लॉ, दॅट्स वाय. या जर वाक्य पाहिलं त्याच्यामध्ये जे की रेग्युलेशन्स आहे, स्कूल रेग्युलेशन्स आहे, हे कसे असतात, हे नेसेसरी असतात. ओके, देअरफोर याच्यामध्ये जो स्टेटमेंट येईल तो कुठला येईल, मस्ट येईल. स्टुडंट मस्ट फॉलो द स्कूल रेग्युलेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन, आय रिस्पेक्ट हर डॉट डॉट शी इज माय मदर. आय रिस्पेक्ट हर बिकॉज शी इज माय मदर. मी तिचा आदर करतो कारण ती माझी आई आहे. इथे काय येईल, कारण. कारण म्हणजेच काय, बिकॉज. आय रिस्पेक्ट हर बिकॉज शी इज माय मदर. सिन्स जे पास्टपासून प्रेझेंटपर्यंत दाखवतं, व्हेन म्हणजे केव्हा, आणि सो सुद्धा इथे यूज होणार नाही. सो दॅट त्याच्यानंतरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन. आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन म्हणजे मी कधी प्रवास केला नाही आहे. कशाने, प्लेननी. तर इथे डॉट डॉट दिलेला काय, इथे काय येईल, एट. एट एट काय दर्शवतं, की आत्तापर्यंत जे आहे, फ्युचरपासून तर प्रेझेंटपर्यंत ही क्रिया पूर्ण झालेली नाही आहे, त्यानं कधी तो प्लेननी गेलेला नाही आहे. आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन एट. एट काय, ॲडव्हर्ब आहे, क्रिया विशेषण आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतं की तो आत्तापर्यंत कसा आहे, त्यांना ट्रॅव्हल नाही केलेला आहे, तो प्रवास नाही केलेला त्यांना कशाचा, एरोप्लेनचा. अप अंटील द प्रेझेंट, हे जे आहे अप अंटील द प्रेझेंट, ऑर स्पेसिफाईड ऑर इम्प्लाईड टाईम, हे जे दाखवतं, बाय नाऊ ऑर देन, हे सर्व दाखवण्यासाठी कायचा यूज होतो, तो म्हणजे एटचा. नेक्स्ट क्वेश्चन, ही इज क्वालिफाईड टू द पोस्ट ऑफ द पोस्ट ऑफ द ओ डबल एफ ऑफ ओ डबल एफ ऑफ, हे तर होणारच नाही. ही इज क्वालिफाईड टू, नॉट, ही इज क्वालिफाईड फॉर द पोस्ट. फॉर हे जे असतं हे बऱ्याचदा आपण यूज करतो. फॉर हे प्रिपोझिशन आहे, अवयव आहे, आणि ते ड्युरेशन, फॉर दॅट टाईम, फॉर दॅट इंटेंडेड पर्पज किंवा इंटेंडेड वर्क, अशा बऱ्याच ठिकाणी आपण फॉरचा यूज करतो. तर इथे जे यूज झालेलं आहे इंटेंडेड फॉरसाठी झालेलं आहे. फॉर इज अ प्रिपोझिशन, हा एक अवयव आहे. फॉर ही इज क्वालिफाईड फॉर दॅट पोस्ट ऑर फॉर द पोस्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न, शिवाजीज लाईफ वॉज फुल ऑफ ॲडव्हेंचर. शिवाजीचं जे जीवन होतं ते कसं होतं, फुल ऑफ. फुल ऑफ, फुल ॲट येईल का, आय लिव ॲट, इन म्हणजे इन बिटवीन समथिंग, ऑफ इज करेक्ट, बाय इज ऑल्सो रॉंग. शिवाजीज लाईफ वॉज फुल ऑफ ॲडव्हेंचर. नेक्स्ट क्वेश्चन, आय हॅव बीन इल डॉट डॉट लास्ट मंथ. तर पास्टपासून तर प्रेझेंटपर्यंत दाखवायसाठी आपण काय यूज करतो, सिन्स. ओके, आय हॅव बीन इल फॉर लास्ट मंथ इज रॉंग. आय हॅव बीन इल फ्रॉम इज ऑल्सो रॉंग. ड्युरिंग इज ऑल्सो रॉंग. ड्युरिंग इज फॉर स्पेसिफाईड टाईम, ड्युरिंग दिस पिरियड टू दिस पिरियड. फ्रॉम इज ऑल्सो फॉर दॅट, फ्रॉम मंडे टू संडे. ओके, फॉर इज ऑल्सो फॉर ड्युरेशन, अँड सिन्स इज ऑल्सो फॉर ड्युरेशन, बट फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ, म्हणजे मी मागच्या महिन्यापासून बीमार आहे, तो आत्तासुद्धा काय आहे, तो बीमारच आहे. त्याच्यानंतर, द प्रोफेसर कॉम्प्लिमेंटेड हिम फॉर हिज सक्सेस, टू हिज सक्सेस, ऑर ऑन हिज सक्सेस. द प्रोफेसर कॉम्प्लिमेंटेड हिम, म्हणजे प्रोफेसरनी काय केलं, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याला कॉम्प्लिमेंट दिलं. कधी दिलं, कशाबद्दल दिलं, ऑन हिज सक्सेस. जर व्यवस्थित वाचलं तर अर्थ कळतं, आणि अर्थ कळलं की मग कुठलं आपल्याला
त्याच्यामध्ये यूज करायचं आहे, ऑन करायचं आहे की फॉर करायचं आहे की टू करायचं आहे कळतं. द प्रोफेसर कॉम्प्लिमेंटेड हिम, काहीतरी ओकेजन असेल आणि त्या ओकेजनला काय केलं, ऑन हिज सक्सेस, प्रोफेसरने त्याला कॉम्प्लिमेंट दिलं, त्याला त्याचा सत्कार केला. ओके, द प्रोफेसर कॉम्प्लिमेंटेड हिम ऑन हिज सक्सेस, नॉट फॉर, नॉट टू, नॉट बी. शेवटचा प्रश्न, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट पेअर ऑफ प्रपोजिशन. जे काही प्रिपोजिशन दिलेले आहे त्याच्यापैकी आपल्याला प्रिपोजिशन म्हणजे अवयव, ओके, आपल्याला चूज करायचे आहे. द फंक्शन विल टेक डॉट डॉट 8 AM डॉट डॉट 10 AM. द फंक्शन विल टेक फ्रॉम 8 AM अँड, तर येणारच नाही, अँडचा काही इथे संबंध येत नाही. ओके, जर आपण व्यवस्थित वाचलं, द फंक्शन विल टेक बिटवीन 8 AM अँड 10 AM, हे चौथं जे आहे ते करेक्ट आहे. द फंक्शन विल टेक सिन्स 8 AM टू, सिन्स पास्ट टू प्रेझेंट असतं, हे चुकीचं आहे, हे इन फ्युचर आहे. ओके, विल जे असतं ते कशासाठी असतं, फ्युचरसाठी. द फंक्शन विल टेक बिटवीन, हे ड्युरेशन ऑफ टाईम दिलेलं आहे, 8 वाजता ते 10 वाजता. तर मग काय होईल, बिटवीन कुठल्या वेळेमध्ये, 8 ते 10, 8 आणि 10 मधात ते फंक्शन होणार आहे. द फंक्शन विल टेक बिटवीन 8 AM अँड 10 AM. तर अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न याच्यामध्ये पाहिले. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुमच्या डिमांड्स ज्याप्रमाणे येत आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला लेक्चर अवेलेबल करून देत आहे. सर्वच मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, तलाठीसुद्धा, MPSC जे आहे टॅक्स असिस्टंट तेसुद्धा, आणि इतर पण एक्झाम आपण सर्वच कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी तुमच्या काही डिमांड असल्या तर अवश्य कमेंट करा, आपण त्या फुलफिल करायचा प्रयत्न करू. सो थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद, जय हिंद, जय भारत.